पडत पाणीच पाणी ना घाणले ते हात नको तोंडात दादा. आता लवकर लवकर आम्हाला ते आंबे काढून घ्यायला लागणार आहेत, कारण त्याचा जास्त वेळ ठेवण्यात अर्थ नाही, काय ते खराब होऊन जातील. तर मंडळी आता बघताय ना पावसाचं आहे ना वातावरण झालेलं आहे, आणि आता दुपारचं एकदम पाऊस आहे जेव्हा असं वाटतंय, कारण बघताय ढग वगैरे आहेत ना ते एकदम दाटून आले आहेत, तर एका साईडने ना पूर्ण असं काळोख झालं आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की आता पाऊस येईलच, कारण गरमसुद्धा खूप होतं आहे. तर बघूया आता काय होतं आहे, पण पाऊस यायला नको जास्त, पण बघूया. तर म्हणजे बघते ना अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, तर बघते ना आता अचानक पाऊस आहे ना आलेला आहे. आज तारीख 16 मेची आहे आणि आत्ताच पाऊस बघित जोरात आहे, आणि तो पण जोरात आलेला आहे विजांच्या कडकडाट असं. आणि बघा अजून आमचे आंबे काढायचे आंब्यावर, तर अजून आंबे आहेत त्या साईडवरून खालचे वगैरे आंबे आहेत आणि राहिलेत अजून काढायचे, आणि पाऊस बघितले पण जोरात आला तो. तर का इकडून तुम्हाला एकदम सप्स दिसेल एकदम, त्या साईडला वातावरण बघा एकदम पावसाळा झाला पूर्ण. तर म्हणजे हे बघते ना अचानक पावसाळा झाली सुरुवात, पण हा पाऊस पडायला नको, कारण आंबे आज आमचे काढायचे आणि पाऊस झाला झाली सुरुवात अचानक भयानक. गरमच खूप होतं त्याच्यामुळे आहे ना पावसाला सुरुवात झालेली आहे, एकदम भयानक जोरात पाऊस आला एकदम भरपूर. तर मी आज मस्त प्लॅन केला होता समजा काही बिया भाजायचा, पण पावसामुळे तो आता बहुतेक कॅन्सल होतो की काय. तर म्हणजे आता ना तो का पाऊस भरपूरच चालू झालेला आहे इकडे बघताय ना. आता कुठले इकडे मम्मी पाटी आणायला गेलेली, कारण आता अचानक पाऊस पडला ना, तर फक्त इकडे या साईडला बघा एकदम विजांचा कडकडाट असा. तर म्हणजे अचानक व्हिडिओला स्टार्ट केली कारण काहीच प्लॅन नव्हता आहे बघा, या साईडला बघताय ना एकदम जोरात पाऊस आलेला आहे, माडाच्या झाडावरून तुम्हाला लगेच कळत असेल बघा भयानक पावसाला. म्हणजे अचानक सुरुवात झाली कायच, म्हणजे गरम जास्त होत होतं त्याच्यामुळे झालेलं असणार आहे. तर म्हणजे आहे ना व्हिडिओ आपली स्टार्ट करायची झाली होती, पण मूड अजिबात नाही व्हिडिओ स्टार्ट करतो, कारण बघते ना आता अचानक पाऊस आला आहे, आमचे अजून आंबे काढायचे आहेत त्याच्यामुळे आहे ना. इकडं बघा आता ह्या साईडला आहे ना खूप पाऊस जोरात आलेला आहे, अचानक भयानक पावसाचं आगमन झालेलं आहे. आज 16 अजून वेळ आहे, पण हे गरमीमुळे झालं आहे त्यामुळं आहे ना ग्लोबल वॉर्मिंग जास्त वाढते ना, त्याच्यामुळे अचानक पावसाची अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर इकडे बघते नाही बघा नाहीतर एवढ्या लवकर काय आपल्या कोकणात पाऊस येत नाही, 25 जेव्हा रोहिणीचं नक्षत्र निघतो त्यानंतर पेरणी वगैरे झाली त्याच्यानंतर पाऊस पडतो, पण आता बघते ना अगोदरच पावसाला सुरुवात झालेली आहे ते बघा. आणि ते पण ना वाऱ्यासर असा पाऊस आहे, म्हणजे नुसता पाऊस नाही तसंच वारा पण आहे. आणि माझा मस्त प्लॅन होता इकडे आता बिया भाजायचा वगैरे, पण तो आता पावसामध्ये आपण कॅन्सल उद्या करूया आपण तो, पण आता बघताना पाऊस भरपूर एकदम जोरात स्टार्ट झाला आणि अचानक भयानक कायच म्हणजे वाटलं नव्हतं पाऊस येतोय आणि अचानक पावसाला सुरुवात झाली, म्हणजे बघा पावळ्या गळस पाऊस पडलेला आणि अगदी थोड्या वेळातच पटकन ना वातावरणामध्ये चेंज झालं. Bye.
जोराचा पाऊस आलाय बघा, विजांच्या कडकडाटासह. तिकडून बघतो नाही बघा माडांची अवस्था बघाय, जोरात वारा वगैरे. पूर्ण आहे ना ढग काळे झालेले आहेत हे बघा. अचानक अवकाळी पाऊस म्हणजे काहीच हे नाही ते बघताय इकडे पणस बिणस बघा झाडांवरती सगळे ना पावसामुळे खराब होतात. तर इकडे बघताय ना आंबे, तर आंबे तुम्हाला दाखवतोय बघा. अजून आमचे भरपूर आंबे काढायचे राहिलेत हे बघा इकडं. ते अजून सगळे तयार नाहीत त्यामुळे आम्ही काढू पण शकत नाही. तर इकडे बघताय ना बघा भरपूर सारे आंबे आहेत अजून काढायचे, आणि ते पावसामुळे ना खराब होतात मग कलमी आंबे. बघा जबरदस्त विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे, आणि पावल्या पळस पूर्ण आहे ना पाऊस पडतो इकडं. तर हे बघा जोरात अगदी पावसात पडतो ना असा पाऊस पडतो मे महिन्यामध्ये. आणि हे सगळे आता आहे ना म्हणजे निसर्गाची पूर्ण चक्र सगळा फिरलेला आहे उलटा. तर बघताय ना कधीही पाऊस पडायला लागला आता, आणि चांगला एकदम जोरामध्ये बघतो ना इकडं पाणी असं पावलं पूर्ण पूर्ण पाण्याचा भाव असतो, पूर्ण पाऊस पडतोय भरपूर सारा. तर अचानक पावसाला सुरुवात झाली आहे इकडे बघतो नाही बघा. तर म्हणजे आहे ना अचानक वातावरण झालं पावसाचं, आणि आज मेची 16 तारीखच आहे, आणि 16 तारखेला कधी पाऊस येतो आपल्या कोकणामध्ये, पण अचानक आहे ना बघतोय इकडे आता अजून पावसाचा म्हणजे पत्ता नसतो, कडकडीत ऊन, आणि आता ह्या दिवसामध्ये पाऊस पडतो आहे. आणि ते पण असा की जसा ते जुलै जूनमध्ये पडतो, जून नंतर जुलै ऑगस्टमध्ये पडतो गणपतीत, असं पाऊस पडायला लागला आहे. आणि हे सगळं झालं कशामुळे ना सर्व ही जी हीट वाढली ना, ह्या हीटमुळे हा पाऊस अचानक पडायला लागलेला आहे. तर त्याच्यामुळे आहे ना ते ग्लोबल वॉर्मिंग वाढली ना, त्याच्यामुळे हे सगळं प्रॉब्लेम व्हायला लागलं. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना झाडं लावली पाहिजे त्याच्यामध्ये, त्यामुळे आपण आहे ना निसर्गाची आहे ना जास्त म्हणजे पूर्ण सगळं निसर्गाच्या चक्रानं उलटं फिरलेलं आहे. कधी काही होतं आहे वारा वादळ वगैरे, कधी कसंही होतं आहे, कोणत्याही टायमामध्ये काही नाही, कधी ऊन तर कधी पाऊस, हे सगळं आहे ना म्हणजे पहिल्यासारखं काही राहिलं नाही, सगळं उलटं फिरलेलं आहे. कधीही काही होतं आहे तसं इकडे बघतोय ना या साईडला फुल पाऊस म्हणजे अचानक पाऊस होता. आजले 3:30 पावणेचार झालेत, आणि 3:30 पावणेचार पावसाला सुरुवात झाली आहे, म्हणजे 3-3.25 नंतर इतका वातावरण झालं ना फटाफट पाऊस पडायला लागला. तर पहिला पाऊस म्हणायचं की अवकाळी पाऊस ते तुम्हीच सांगा, कारण पहिला पाऊस म्हणू शकत नाही, पहिल्या पावसाला अजून वेळ आहे, जूनमध्ये पाऊस पडतो. तर आता रोहिणीचं नक्षत्र म्हणजे आपण सगळ्या रोहिणी आपण जेव्हा पेरणी वगैरे होते नंतरला मग पाऊस पडतो, त्यामुळे त्याला मग पहिला पाऊस म्हणू शकतो. नाही बघा आता विजांचा कडकडाटच आहे ना, अचानक अवकाळी पाऊस पडलेला आहे. तर इकडे बघताना पूर्ण पावला गळसतं, पूर्ण जोरात पाऊस पडलेला इकडे ते बघा, पूर्ण पाणीच पाणी. तर अचानक पाऊस पडला म्हणून छोटीशी क्लिप आपली शूट केलेली आहे. तर चला बघताना इकडे आता लवकर लवकर आम्हाला ते आंबे काढून घ्यायला लागणार आहेत, कारण त्याचं जास्त वेळ ठेवण्यात अर्थ नाही, काय ते खराब होऊन जातील. तर ते पहिले आंबे आता मेन पाऊस गेला की काढून टाकू, म्हणजे टेन्शन नाही. तर ना विजांच्या कडकडाटच आहे बघा, जबरदस्त पावसाला सुरुवात झाली आहे अचानक.
शी ते म्हणते बघते ना इकडे आता पाऊस भरपूरच पडलेला आहे. काय उर्वी पाऊस पडतोय काय? हा पाऊस पडतोय ना. मग अचानक पावसाला सुरुवात ना वरून. पाणीच पाणी पाऊस पडतोय. पाणीच पाणी ना घाणले ते हात नको तोंडात घालू. तर म्हणजे आत्ता बघतो ना वातावरण. एक 10 मिनिटांपूर्वी आहे ना एकदम बेकार पाऊस लागला होता. आता बघतो ना इकडे सगळा पूर्ण या साईडला पाणीच पाणी करून टाकलेलं आणि आता पूर्णपणे ऊन. म्हणजे अचानक वातावरणामध्ये बदल. तिकडे बघा सूर्य एकदम दिसतोय. अचानक पाऊस अचानक ऊन पुन्हा एकदा परत पहिल्यासारखं. हे बघा सगळीकडे ऊन आता एकदम जबरदस्त. आता वाटतच नाही पाऊस म्हणजे पडत होता की नाही. खालती ह्या साईडला पाणी वगैरे साठलं आहे. हे बघा भरपूर ह्या साईडला मस्त मग अशी पाट वाहत होती असं पाणी पडत होतं. तर म्हणजे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितो त्यासाठी एक लाईक तर बनतोच. तर म्हणजे ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट सांगायचं. आणि अचानक पाहिजे पाऊस पडायला लागला आहे तर चला आता मी तो व्हिडिओ थांबवतो. म्हणे ना आपले चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. तर चला भेटू आणखीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजचा आहे ना अचानक भयानक ब्लॉग ठरला कारण पाऊसच अचानक आला त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ शूट केला. चला